आणि मग मध्ये मध्ये काही लोकांना दिलं जात आहे का? आम्ही नगर सेवक आम्ही खासदार निघून जातो म्हणजे आमच्याकडे काही पेशंट नाही का? तुम्ही पेशंट साठीच नेताय ना? बरं, रिक्षाला अलाउड आहे का व्हायला? आतमध्ये घुसून ते नगर सेवकाला बोलवून ते उपाशी इकडं सगळे सकाळी 6 वाजेपासून इकडे लाईन उभे लोक एक एक दोन दोन सिलेंडर घेऊन येतात मागून घुसून जात आहे माग माझी जायचं एकाने सेटिंग करायची निघून यायचं ती गाडी जाते तिथे सोडून म्हणजे आमची एवढे सगळे इकडे ऍम्ब्युलन्स बी म्हणे आम्ही सोडून येतो म्हणे रिटर्न बाहेर येतो आता ते रिफिल करताय रिफिल करतो बाकीचं काय म्हणजे हे तुम्ही लाईनीत उभे ते सकाळपासून वाटेवर मधल्या मध्ये भरून जातो फक्त सोडून सिलेंडर निघून जातो पण ते मध्येच ते हॉस्पिटलला बाकीच्या रिक्षावाल्यांचं हॉस्पिटल आहे का खासगी काय माहिती त्यांचं एक मिनिट थोडस असं असं ये ना असं ये ना ये ना ये ना पुढे ये ना मालेगावच्या गाड्या भरल्या जाऊ राहिले बर आपल्या नाशिकला जेवढं प्रॉब्लेम चालू आहे त्यांना नाही भेटत लवकर बाहेरच्या गाड्या भरताय किती गाड्या असतील लाईनला आता मालेगावची गाडी आहे मालेगाव मध्ये 70 सिलेंडर आहे ही रिक्षा कुठली रिक्षाला कसं अलाउड होतो ही जी सफेद गाडी मालेगावची गाडी होती मागून आली पुढे गेली तो आला तर दादागिरीकडे चालला दादागिरीकडे हा का सिलेंडर भेटले ना घेऊन त्याला फोटो घेऊन